बुक्स स्टार्ट स्पीकवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण एक वेगळाच लेख बघणार आहोत वदनी कवळ घेता आता तुम्हाला हे नाव ऐकूनच लक्षात आलं असेल की हा आहे अन्नाबद्दल आपण जे खातो जे अन्न खातो त्याबद्दल हा लेख आहे तर बघूया या लेखाचं अभिवाचन आसावरी दोषी थँक्स टू ई इनिशिएटिव्ह बाय महाराष्ट्र स्टेट ब्युरो ऑफ टेक्स्टबुक प्रोडक्शन अँड करिक्युलम रिसर्च पुणे तर बघूया वदनी कवळ घेता मुखी घास घेता करावा विचार कशासाठी हे अन्न मी सेविणार वेगवेगळ्या सांस्कृतिक सामाजिक आणि कौटुंबिक समारंभात जेवणाला खूप महत्त्व असतं मिष्टान्नम इतरे जना हा हे मनुष्य स्वभावाला धरूनच आहे म्हणून अशा समारंभात पदार्थांचे वैविध्य आणि रेलचेल असते यजमान आपल्याला आग्रह करून करून वाढतात आपलाही नाईलाज होतो आणि आपल्या ताटात अन्न शिल्लक राहते अशा वेळी फक्त अन्नच वाया जाते असे नाही तर त्याबरोबर अनेक घटकांचाही अपव्यय होत असतो आज एकतीस डिसेंबर श्रुती जरा नाराजीनंच घरी आली त्याचं कारणही तसंच होतं वर्गात तिच्या मॅडमनी तिला नववर्षाचा संकल्प विचारला इतरांपेक्षा वेगळा संकल्प सांगता न आल्यामुळे ती नाराज झाली तशीच ती घरी आली आणि ताबडतोब आईबरोबर मावशीकडे गेली मावशीकडे तिच्या मावस बहिणीचा वाढदिवस होता झकास बेत होता गुलाबजाम केक कचोरी आणि पुलाव सगळंच श्रुतीच्या आवडीचं पण तिने एक गुलाबजाम खाल्ला आणि डिश बेसिनमध्ये ठेवून दिली मावशीने ते बघितलं श्रुती उपाशी राहील म्हणून तिच्या आईच्या कानावर घातलं घरी आल्यावर आई, आई श्रुतीला खूप रागावली खायचं नव्हतं तर डिश मला का वगेरे वगेरे। नाही आणून दिलीस वगैरे वगैरे मला नाही त्यातलं काही आवडलं श्रुती रागातच म्हणाली एव्हाना बाबाही आले तेही श्रुतीला रागावले आणि त्यांनी तिला समजावलं सुद्धा खट्टू मनाने श्रुती खुर्चीत मान खाली घालून बसली होती दूरदर्शनवर बातम्या सुरू होत्या श्रुतीचे बाबा बातम्या ऐकत होते श्रुतीने सहज वर बघितलं दूरदर्शनवर दाखवलेली मेळघाटमधील कुपोषित बालकं तिनं बघितली आणि लगेच विचारलं बाबा ही मुलं अशी वाळलेली का आहेत हो बेटा त्यांना पुरेसं जेवण मिळत नाही त्यामुळे प्रोटीन्स व्हिटमिन्स मिनरल्स हे त्यांना काहीच मिळत नाही आणि म्हणून ती अशी वाळलेली आहेत बाबांनी उत्तर दिलं एवढ्यात आई बाहेर येत म्हणाली हां आणि ज्यांना जेवायला मिळतं ते टाकून देतात श्रुती अगं असं जेवण टाकून देऊ नये माझ्या ऑफिसमध्ये सुद्धा आज किती अन्न पानात टाकलं आणि त्यात किती लोक जेवू शकतात याचा केटरिंगवाला बोर्ड लावतो बाबा म्हणाले श्रुती उत्साहाने उडी मारून आईला म्हणाली ए आई नवीन वर्षाचा संकल्प सुचला मी यापुढे कधीही पानात अन्न टाकणार नाही आता ही एक हा एक छोटासा प्रसंग होता पण त्यावरून आपण सगळेजणं काय बोध घेऊ शकतो तर याचा आपण एक थोडा विचार करूया अन्न शिजवण्यासाठी लागणारे इंधन गॅस यांचा अपव्यय होतो खनिज तेल लाकूड ही इंधने दुर्मिळ होत चालली आहेत ती वाया घालवणं योग्य नाही अन्नपदार्थ तयार करताना मसाले तेल तूप असं सगळं वापरतात पालेभाज्या फळभाज्या यांच्या वापरातून पदार्थ बनतात या घटकांचा देखील अपव्यय होतो आपण पानामध्ये पोळी भाकरी भात असे कितीतरी अन्नपदार्थ टाकतो त्यामुळे धान्याची देखील नासाडी होते अन्न शिजवणाऱ्या आणि ते शिजवण्यासाठी पूर्वतयारी करणाऱ्या जसे पुऱ्या पोळ्या करणारे भाजी चिरणारे अन्न वाढणारे भांडी घासणारे आणि धुणारे अशा अनेक व्यक्तींचे कष्ट वाया जातात उरलेले अन्न कचराकुंडीत फेकून दिले जाते अन्न खराब झाल्याने त्या परिसरात दुर्गंधी पसरते अन्न कचरा ही एक समस्या बनू लागली आहे आता आपण एक छोटासा विचार करूया वदनी कवळ घेता नाम घ्या मातृभूचे सहज स्मरण होते आपल्या बांधवांचे कृषीवल कृषी राबती दिनरात श्रमिक श्रम करुनी त्या निर्मितात स्मरण तयांचे अन्न सेवा खुशाल उदरभरण व्हावे चित्त होण्या विशाल तर मग आपण काय बरं करू शकतो अन्नाचा अपव्य टाळण्यासाठी आपण हे करू शकतो जेवणाऱ्या लोकांना खूप आग्रह करू नका जेवताना लोक जे मागतायत ते पदार्थ त्यांना मिळतायत का एवढंच यजमानाने पाहणं गरजेचं आहे लोक पोटभर जेवतात हवं ते मागून घेतात त्यांना जास्तीचं अन्न वाढू नका आपल्या समारंभाचं स्वरूप मर्यादित ठेवून जेवणामध्ये देखील अन्नपदार्थांची संख्या कमी ठेवावी जेणेकरून बनवलेले सर्व अन्नपदार्थ खाल्ले जातील आणि संपतील स्वेच्छा भोजनामुळे जेवणारे लोक त्यांना हवे तेच आणि हवे तेवढेच पदार्थ वाढून घेतात त्यामुळे पानामध्ये पदार्थांची रेलसेल होत नाही आणि अन्न वाया जात नाही वाया जाणारे अन्न फेकून देण्यापेक्षा गरजू आणि भुकेलेल्यांना द्यावं अन्नावर अवाजवी खर्च करून अन्न वाया घालवण्यापेक्षा त्या पैशातून गरजू गरीब होतकरू विद्यार्थ्यांना व्यक्तींना मदत करावी आपला समारंभ घरगुती आणि मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत पार पाडून जेवणावळींना फाटा द्यावा त्यातून वाचणारी रक्कम एखाद्या अनाथाश्रमाला देणगी म्हणून दिली तर त्यामुळे समाजातील दुःखितांना गरजूंना थोडा दिलासा मिळेल आपण ऐकत होतात वदनी कवळ घेता हा लेख अभिवाचन असावरी दोषी बुक्स दॅट स्पीकवर बुक्स दॅट स्पीक या चॅनलला सपोर्ट करण्याची तुमची इच्छा असेल तर सपोर्ट डॉट बुक्स दॅट स्पीक डॉट कॉम या वेबसाईटला तुम्ही जरूर भेट द्या धन्यवाद